आपल्या सर्वांना ज्या क्षणाची आतुरतेने उत्सुकता होती त्या आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे आणि त्या आपल्या गणरायासाठी आज आपण त्याच्या आवडीची अशी मोदकाची रेसिपी बघणार आहोत. उकडीचे मोदक तर सगळेच करतात पण आज आपण वेगळ्या प्रकारचे मोदक बघणार आहोत. चला तर मग जाऊया आपल्या किचनकडे. तर आपण इथे बनवत आहोत चॉकलेटचे मोदक. त्यासाठी मी इथे घेतले कॉर्नफ्लॉर, दूध, मिल्क पावडर आणि तूप. इथे मी एक कप म्हणजे एक वाटीचं प्रमाण घेतलं आहे. तर सर्वात पहिलं आपल्याला एका पॅनमध्ये एक कप मिल्क पावडर म्हणजे एक वाटी मिल्क पावडर आणि त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे म्हणजे अर्धा कप दूध. नंतर यात आपल्याला टाकायचं अर्धा टेबलस्पून कॉर्नफ्लॉर. इथे मी सेम स्पून एका चमच्याचं मेजरमेंट घेऊन त्यात एक चमचा कॉर्नफ्लॉर टाकला आहे आणि नंतर यात आपल्याला टाकायचं आहे एक टेबलस्पून तूप. तर इथे मी दोन चमचे तूप टाकणार आहे म्हणजेच एक टेबलस्पून. आणि ह्या सगळ्याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी गॅसची फ्लेम ऑफ ठेवली आहे. आधी आपल्याला हे सगळं मिक्स करून नंतर फ्लेम ऑन करायची आहे. आता हे छानपैकी आपण एकजीव करून घेऊन मगच ह्याची फ्लेम ऑन करून ह्याला शिजवून घेऊया. तर आता मी ह्याची फ्लेम ऑन करून ह्याला आपण मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊया. आपण पहिले इथे मोदकांसाठी मावा बनवत आहोत. सो हे एकजीव होऊन ह्याचा डो किंवा गोळा होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. तर आपल्या चॉकलेट मोदकसाठी जो मावा आपण बनवला आहे तो आता रेडी झालेला आहे. तर आता आपण ह्याला पूर्णपणे थंड करून घेऊया आणि मग ह्याचे मोदक बनवूया. इथे मी हा मावा छानपैकी थंड करून घेतलेला आहे. तर ह्यात आपल्याला मावाबरोबर टाकायचं आहे एक टेबलस्पून कोको पावडर. नंतर ह्यात टाकायचं आहे दोन टेबलस्पून साखर आणि एक टेबलस्पून दूध. तर आता आपण ह्याची पुढची प्रोसेस करूया. इथे एका पॅनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे साखर आणि त्यावर ही साखर मेल्ट होण्यासाठी आपण दूध घालणार आहोत. तर आपल्याला ही साखर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे पहिली. आता ही साखर आपली मेल्ट झालेली आहे. ह्यात मी आता टाकणार आहे एक टेबलस्पून कोको पावडर आणि हे कोको पावडर आपण या साखरेबरोबर छानपैकी मिक्स करून घेऊया. आता आपण जे मावा तयार केलेला तो टाकून घेऊया आणि ह्याला पुन्हा एक डो सारखा कन्सिस्टन्सी करून घेऊया आणि मग त्या डोची आपल्याला चॉकलेटचे मोदक बनवायचे. सो हा ऑलमोस्ट डो माझा रेडी होतो आहे. आपण जे मोदकाचं मिश्रण तयार केलं आहे ते तर रेडी आहे आणि मी हे थंड करून घेतलं आहे. आताकडे हे सिलिकॉनचे मोदकचे मोल्ड्स आहेत. तर आपण ह्या मोल्ड्समध्ये मोदक तयार करूया. तर इथे मी तुपाचा आधी थोडासा हात घेणार आहे. तुपाचा बोट लावून ह्याला आपल्याला या मोल्ड्समध्ये टाकून घ्यायचं आहे. तर हा माझा चॉकलेट मोदक आता रेडी आहे. अशाच प्रकारे मी सगळे चॉकलेट मोदक करून घेते. तर आपले हे चॉकलेट मोदक रेडी आहेत.
तुम्ही या रेसिपीला नक्की ट्राय करून बघा आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.